नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण वेळ आणि पैसा त्यासोबतच पदार्थांची बचत करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। वेळ, पैसा आणि पदार्थ या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत आणि सोबतच तुम्ही पदार्थ आणि वेळ या दोन्हीचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं की मग पदार्थ वाया जात नाहीत आणि आपला वेळही वाया जात नाही। वर्किंग वुमन असाल किंवा गृहिणी असाल तरीसुद्धा पदार्थ आणि वेळेची बचत करणं हे प्रत्येकासाठीच खूप महत्त्वाचं असतं। प्रत्येक गृहिणी ती आपापल्या परीने नक्कीच प्रयत्न करत असते अन्नाचा एकही कण वाया जाऊ नये म्हणून, पण नकळत आपल्याकडून कधीतरी वाया जातात पदार्थ, तर ते जाऊ नये म्हणूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्हालाही यातल्या काही गोष्टी तरी नक्कीच महत्त्वाच्या ठरतील, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा सुरुवातीला मीठ घेतलं, त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं, मग यामध्ये पाणी घालून हे पीठ मळायचं। सुरुवातीलाच यामध्ये तेल घालायचं नाही, त्यामुळे चपात्या कडक येतात। खूप महत्त्वपूर्ण टीप आहे, तेल कधी घालायचं ते पण मी तुम्हाला सांगते, जेणेकरून चपात्या मऊ सॉफ्ट अशा तयार होतील। सुरुवातीला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आणि गोळा तयार झाला की मग अर्धा चमचा तेल घालून मग हा गोळा मऊ करायचा। मऊ केलेला गोळा 15-20 मिनिट ठेवायचा आणि मग चपात्या करायच्या, म्हणजे मऊसर अशा चपात्या तयार होतात। आणि छान चपात्या तयार झाल्या की त्या चपात्या मुलांना घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडतात, पदार्थ छान बनतात। आणि त्यानंतर आता तुम्ही म्हणाल यामध्ये वेळेची आणि पदार्थाची बचत कशी झाली ते पण सांगते। आता त्याच पिठापासून जेव्हा आपण पोळ्या बनवतो तेव्हा एक एक पोळी करून न भाजता एक तास सगळ्या पोळ्या बनवून घ्यायच्या आणि मग त्या भाजायला घ्यायच्या। असं केल्यामुळे आपला गॅसही जास्त जळत नाही, म्हणजे सिलेंडरही आपला 2 महिने जायचा तो 3 महिने नक्कीच जातो। कारण एकदा का पॅन किंवा तवा गरम झाला की एकामागे एक अशा सगळ्या चपात्या भाजता येतात आणि मग आपल्या सिलेंडरची बचत अशा प्रकारे होते। म्हणजेच जरासाही गॅप राहत नाही, एकामागे एक सगळ्या चपात्या भाजून होतात। अगदी 5 मिनिटांमध्ये चपात्या भाजून होतात, म्हणजेच जे बसायचं काम आहे ते बसूनच करू शकतो। म्हणजे चपात्या लाटताना जो वेळ जातो आहे आपला, तो अगदी आपण अगोदरच घालवायचा गॅस ऑन करण्याच्या आधीच। चपात्या झाल्या की मग त्याच पॅनमध्ये आपण भेंडीची भाजी करणार आहोत। असं केल्यामुळे काय होतं, 2-2 भांडी भरत नाहीत आणि गॅससुद्धा जास्त जळत नाही। म्हणजेच प्रत्येक पॅनला वेगवेगळं प्रीहीट करण्याची गरज पडत नाही। वेगळीच कढई घेतली आणि त्यामध्ये भाजी केली तर परत कढई गरम करण्यासाठी जो गॅस वाया जातो, तर तिथेसुद्धा आपली बचत होते। भाजीची पूर्वतयारी कशी करायची ते पण मी पुढे सांगितलेलं आहे, ती अगोदरच करून ठेवायची, म्हणजे चपात्यानंतर लगेचच भाजी बनवता येते गरम पॅनमध्येच। त्यानंतर यापुढची टीप आहे ती म्हणजे दुधाच्या रिलेटेड। जेव्हा आपण दूध विकत आणतो तेव्हा त्याचे भाव खूप वाढलेले आहेत, त्यामुळे तिथेसुद्धा बचत करणं फार गरजेचं आहे। चहा बनवतो आणि चहा बनवल्यानंतर अशा प्रकारे ही जी गाळणी आहे यामध्ये चहा पावडर असते आणि चहा गाळल्यानंतर ही पावडर जर आपण तशीच टाकून दिली तर त्यामध्ये बऱ्याचदा चहा खूप वाया जातो, म्हणजे दुधाचं नुकसान होतं। म्हणून चमच्याने दाबून असा चहा काढून घ्यायचा, बराचसा चहा यामध्येच निघतो, 4-5 चमचे तरी, आणि ते सुद्धा आपण दुधाची बचत करू शकतो। प्रत्येक गृहिणीला ही सुद्धा टीप खूप महत्त्वाची आहे। एक जणाचा चहा तयार होईल एवढं दूध आपलं पत्तीमध्ये म्हणजेच पावडरमध्ये चहा पावडरमध्ये वाया गेलेलं असतं, तर ही टीप फॉलो करा। त्यानंतरची टीप आहे लिंबाच्या रिलेटेड। आता दररोजच आपल्याला लिंबू लागतच असतं जेवणाच्या ताटामध्ये, तर ते कसं कट करायचं यामध्ये सुद्धा बचत होऊ शकते, तर ती कशी ते मी सांगते। अशा पद्धतीने लिंबू कट करायचं, सेंटरनं न कट करता सेंटरच्या जरा साईडनं लिंबू कट केलं की त्यामध्ये खूप जास्त बिया जात नाहीत आणि फक्त लिंबाचा गरगरच वेगळा निघतो। आणि यामधल्या बिया सहज वेगळ्या करता येतात, त्यासोबतच बिया काढण्याच्या नादामध्ये खूप जास्त रसही त्याचा वाया जात नाही लिंबाचा। बघा, अगदी चाकूच्या टोकानेच याच्या बिया निघून जातात। राहिलेला जो लिंबाचा भाग आहे तो लहान मोठ्या आकारामध्ये फोडी आपल्याला याच्या काढता येतात। म्हणजे छोट्या मुलांना छोटी फोड द्यायची असेल तर देऊ शकता, मोठ्यांना मोठी वाढायची असेल तर वाढू शकता। म्हणजे याच्यामध्ये पण तुम्ही लिंबाची बचत करू शकता। इथे बियांचा भागसुद्धा अगदी सहज अलगद वेगळा होतो। हव्या तशा छोट्या मोठ्या फोडी बनवून ठेवा। हे काम तुम्ही स्वयंपाकाच्या आधीच करून ठेवलं तर जेवणानंतर तुम्हाला परत लिंबू आणि सॅलड कट करत बसायची गरज नाही।
आता ही झाली लिंबाच्या रिलेटेड टीप, हे सुद्धा अगोदरच कट केलं तर याचा काही कलर वगैरे चेंज होत नाही, त्यामुळे कट करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता जेवणाच्या आधी, स्वयंपाकाच्या आधी ही प्रोसेस करून ठेवू शकता, जेणेकरून स्वयंपाकानंतर यामध्ये बराचसा वेळ आपला जाणार नाही. त्यानंतरची टीप आहे सॅलड कट करण्याची. तर हे लिंबू आपण आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया, यामध्ये एकही बी राहिलेलं नाही आहे. तर मी तुम्हाला सॅलड म्हटलं पण त्यानंतर आपण बघतोय फ्लावर कट कसा करायचा ते. सॅलड जे आहे ते आपण पुढे बघूया, यानंतर बघूया. तर तोपर्यंत आपण हे बघूया की फ्लावर कसा कट करायचा. खूपदा काय होतं की हा फ्लावर मुलं नको म्हणतात खायला, कारण बऱ्याच मुलांना आवडत नाही, मोठ्यांनासुद्धा आवडत नाही. तर मग याचं जे देठाचा भाग आहे तो कोवळा असतो, तरीसुद्धा तो भाजीमध्ये आपल्याला टाकत नाही, कारण कोण खाणार म्हणून आपण तो टाकून देतो, फेकून देतो. भाज्या खूप महाग असल्यामुळे भाजीचा कुठलाही पार्ट फेकून देणं हेसुद्धा आपल्याला परवडण्यासारखं नसतं. म्हणून छान असा हा फ्लावर 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे स्वच्छ. यामध्ये अळीजाळी असेल, कचरा असेल, तर तो छान निघून जातो. आणि स्वच्छ असा फ्लावर मी घेतानाच घेतलेला होता, यामध्ये अळीजाळी अजिबात नव्हती, पण मी 3 वेळेस पाण्याने मस्त धुवून घेतला, याच्या पाकळ्या थोड्याशा वेगळ्या करून करून, आणि मस्त स्वच्छ झालेला आहे. आता कट करताना तो कसा करायचा, तर अगदी बारीकसर असा कट करायचा, जेणेकरून मुलंही खातील आणि मुलांच्या अजिबात लक्षात येणार नाही की आज फ्लावरची भाजी आहे. आणि मुलं आवडीने खातात, टिफिनला पण देता येते मुलांना. आणि अगदी बारीक बारीक अशी कट झाल्यामुळे भाजीसुद्धा खूप टेस्टी आणि मिळून येते, भाजी छान लागते टेस्टी. सोबतच महत्त्वाचं म्हणजे आपण ही भाजी बारीक का कट करतोय, कारण आपल्याला यामध्ये देठाचा भागसुद्धा कट करायचा आहे. देठाचा भाग जर तुम्ही मोठ्या मोठ्या फोडी करून टाकला तर तो लगेच लक्षात येतो की यामध्ये देठाचा भाग गेलेला आहे, आणि आपल्याला तो नको वाटतो खायला, खूप कंटाळा येतो, अगदी जीवावर येतं. तसं भाज्या यामध्ये देठ आहे म्हटलं की मग आता फ्लावर पूर्ण कट करून झाला की देठ कट करण्याची वेळ आली आहे. तर देठ कट करताना अगदी आपण फ्लावर कट केला आहे ना बारीक बारीक, तसाच करायचा आहे आपल्याला. याचा देठसुद्धा जो कोवळा आहे ना तोच घ्यायचा आहे, आणि अगदीच जो निब्बर असा देठ असतो शेवटी, तर तो अजिबात घ्यायचा नाही आहे. इथे जेवढा जेवढा कोवळा होता घेण्यासारखा तो घेतलेला आहे, आणि जो निबर आहे देठ तो आपण घेणार नाही. बघा इथे अजून समोर थोडासा कोवळा आहे, तर तो घेऊया. या पद्धतीने भाज्या कट केल्या तर मग भाजीसुद्धा वाया जात नाही, भाजी नाही वाया गेली की मग पैशाची बचत होते. तर अशा पद्धतीने तिन्ही गोष्टी एकमेकांच्या रिलेटेड निगडीत आहेत, आणि पैशाची बचत झाली की मग पदार्थांची बचत केली तर मग वेळेचीही बचत होत असते, कारण सुरुवातीलाच आपण हे पदार्थ असे कट करून ठेवले भाज्या, तर पटकन भाजी तयार होते. तर ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आलं असेल, लवकरच कट करून ठेवलं तर वेळ लागत नाही भाजी बनवायला, आणि पदार्थ वाया नाही जाऊ दिले तर मग पैसेसुद्धा वाचतात. भाजी कट करून झाली आहे, आणि जो देठाचा निबर भाग आहे तो आपण आता टाकून देऊया. बघा इथे मी देठ पूर्ण कट केला आहे, पण तुमच्या अजिबात लक्षात आलं नसेल की या फ्लावरमध्ये आपण देठही कट केलेला आहे. अगदी कोवळा होता, मस्त होता, छान याच्यामध्ये सुद्धा भरपूर असे पौष्टिक घटक असतात जे भाजीमधले वाया नाही घालवले पाहिजे. देठामध्ये सुद्धा छान घटक असतात जे आपल्या शरीराला पौष्टिक असतात. तर हा निबर भाग जो मी होता तो टाकून दिला, आणि तयार झालेली आहे फ्लावरची भाजी. सकाळच्या डब्यासाठी घाई असेल तर आधीच तुम्ही ही आदल्या दिवशीच अशी प्रोसेस करून ठेवू शकता. हवा बंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवाल तर दुसऱ्या दिवशी पटकन भाजी तयार होईल. या पुढची टीप आहे भेंडीच्या रिलेटेड. आता भेंडीची भाजी बनवायची असेल तर तुम्ही भेंडी आदल्या दिवशी कट करून पण ठेवू शकता. सकाळी जर तुम्हाला डबा पटकन बनवायचा असेल 10 मिनिटात 15 मिनिटात, तर आणि जर वेळ असेल तर तुम्ही चपात्या बनवण्याच्या अगोदर ही भेंडी कट करून ठेवायची. असं का करायचं ते मी तुम्हाला सांगते, कारण कट केल्यानंतर 15-20 मिनिट तरी भेंडी तशीच राहिली पाहिजे, यासाठी थोडीशी लवकर करायची, किंवा मग आदल्या दिवशीच रात्री कट करून डब्यात भरून ठेवली तरी पण चालेल. तर ते कसं, अशा पद्धतीने भेंडी 5-6 एकत्र घ्यायच्या, देठ कट करायची, आणि इक्वली भेंडी धरून जर कट केली तर पटापट कट होते, वेळेचीही बचत होते, आणि झटपट भेंडी कट झाली की आपल्याला खिडकी आहे की नाही हे सुद्धा दिसतं. एकसारख्या स्लाईस झाल्या की मुलं आवडीने खातात,
सगळ्यांनाच भेंडी दिसायला छान दिसली की मग पोटामध्ये आनंदाने जाते आणि सगळ्यांनाच आवडते सुद्धा. भेंडी कट करतानाच बराचसा चिकटपणा याचा बाहेर पडतो, तो कमी होण्यासाठी काय करायचं ते पण आपण बघणार आहोत. आणि मी असं का सांगितलं की 15-20 मिनिट तरी भेंडी चिरल्यानंतर राहिली पाहिजे असं का सांगितलं ते पण सांगते. कारण लगेचच भेंडी जर तुम्ही भाजी बनवायला घेतली तर तो चिकटपणा थोडासा एक्स्ट्राच होऊ शकतो पण कमी नाही होणार. तर तो कमी करण्यासाठी यावरती अगदी एवढा एवढा लिंबाचा छोटा तुकडा घेतला आहे मी आणि त्यातला रस थोडासा काढून घेते आपल्या भेंडीवरती. भेंडी डब्यामध्ये काढून घ्यायची ज्याचं झाकण घट्ट असेल. लिंबाचा रस पिळला की मग झाकण लावायचं आणि हा डब्बा थोडासा असा शेक करून घ्यायचा जेणेकरून भेंडीला सगळीकडे एकसारखा लिंबाचा रस लागला जाईल. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते, झाकण काढून दाखवते, सगळीकडे एकसारखा लिंबाचा रस लागलेला आहे. भेंडीच्या फोळी ज्या आहेत त्या छान ओलसर दिसत आहेत, म्हणजेच लिंबाचा रस एकसारखा सगळीकडे स्प्रेड झाला आहे. आता परत झाकण लावायचं आहे आणि मी तुम्हाला आता हे 20 मिनिटानंतर दाखवते. आता मी हे हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवलेला होता, फ्रीजमधून मी परत काढलेला आहे आणि 20 मिनिटानंतर ह्याचं कशा पद्धतीने झालेल्या आहेत भेंड्या ते दाखवते. अगदी मोकळ्या सुळसुळीत झालेल्या आहेत, लिंबाचा असर आपल्या फोडींवरती छान झालेला आहे. भेंडीवरती मोकळ्या सुळसुळीत होतात, लिंबू टाकल्यामुळे भेंडी चिकट होत नाही हे सगळ्यांनाच माहीत असेल. पण तुम्ही आधीच भेंडी कट करून ठेवली, लिंबाचा रस लावून ठेवला तर ती प्रोसेस भाजी बनवत असताना नक्कीच वाचेल. आणि परत लिंबू कट करा आणि त्यामध्ये टाका ही प्रोसेससुद्धा वाचेल. सुरुवातीलाच लिंबाचा रस लावून अशा पद्धतीने कट करून ठेवा, आदल्या दिवशी रात्री ठेवा किंवा स्वयंपाक बनवण्याच्या आधी अर्ध्या तासाने अशा पद्धतीने भेंडी कट करून ठेवा. खूप सोपी पद्धत आहे, नक्की फॉलो करा, नक्कीच उपयोगी ठरेल तुम्हाला झटपट स्वयंपाक होण्यासाठी. आता सॅलड कट करण्याची वेळ आली आहे, तर सॅलड कसं कट करायचं ते पण बघूया. सुरुवातीला गाजर धुवून घेतलेलं होतं, मग साल काढायची. असंच तुम्ही पण करत असाल तुम्ही मला यामध्ये काय वेगळं आहे सांगते मी तुम्हाला पुढे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. आवडला तर लाईक करा आणि नाही आवडला तर कमेंट करून मला सांगा काय प्रॉब्लेम आहे ते, किंवा कुठली टीप आवडली ते पण सांगा, कारण तुमचे सजेशन माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आवडला व्हिडिओ तर मित्रपरिवारासोबत शेअर करत जा, खूप छान वाटेल मलासुद्धा. आणि मला कमेंटमध्ये सांगायलाही विसरत जाऊ नका. आता मी देठाचा भाग जो होता तो कट केला, बुडाचा भाग त्याच्या गाजराच्या, त्यानंतर चाकूने कट करते. तुम्ही पण असंच कट करत असाल. चाकूने कट केलं की काय होतं, अशा प्रकारे प्रत्येक स्लाइस अनइवन कट होते, म्हणजेच कोणती पातळ होते तर कोणती जाड होते, एका बाजूने जाड तर कोणती एका बाजूने पातळ, असं होऊ नये म्हणून स्लाइसर घ्यायचं आणि स्लाइसरनेच याच्या स्लाइस काढून घ्यायच्या. कितीही सॅलड असेल तरी 2-3 मिनिटात कट होईल, ज्या सॅलड कट करायला जो 10 मिनिटाचा वेळ लागणार असतो तो अजिबात लागणार नाही, 2 मिनिटातच सॅलड कट होईल. काकडी असेल तीही कट करता येईल आणि बीट असेल तर बीटही करता येईल, कांदासुद्धा कट करता येईल अशा पद्धतीने. फक्त साल काढून घ्यावी लागेल प्रत्येकच तुम्हाला जे काही कट करायचे त्याच्यावरची. गाजर जे आहे त्याच्या स्लाइस ज्या आहेत त्या तयार आहेत. आता कितीही मोठी फॅमिली असेल तरी 2-3 मिनिटात सॅलड कट होणार असेल तर वेळही वाचेल, पदार्थांची बचतही होईल. यावरची साल काढून झाली आहे आणि अशा पद्धतीने कट केलं की मुलंही खातील आणि मोठेही खातील, कारण पदार्थ दिसायला छान दिसले की ती अर्धे खाल्ल्यासारखे वाटतात, म्हणजेच आपण डोळ्यांनी ते पदार्थ अर्धे खाल्लेलेच असतात, कारण दिसायला छान झाले की ते संपणारच असतात. तर हे सॅलड एवढं छान दिसत असल्यावर मग कोण खाणार नाही. मग यापुढे तुम्ही चाकूने कट करणार सॅलड की स्लाइसरने करणार ते पण मला कमेंटमध्ये सांगा, आवडली की नाही टीप हे पण सांगा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टीप, तेलाचा एकही थेंब वाया जाऊ नये असं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं, कारण तेलही खूप महाग आहे. तर जेव्हा जेमिनी तेलाचं मी अशा प्रकारे पुडा आणते तेव्हा कट करून घेते आणि त्यानंतर 3 बाजूंनी त्याला असं कट करून घेते. त्याला आपल्याला पूर्ण ओपन करायचे, कारण यामध्ये जे तेल अडकलेलं आहे 2 चमचे तरी तेल यामध्ये अडकलेलं असतं, जे कितीही पुडा पिळून काढला आपण त्यामधून तेल काढलं तरी ते निघतच नाही.
आणि त्याला चिटकलेलं राहतंच. तर मग आता काय करायचं, हे तेल वाया जाऊ नये म्हणून जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा ते पीठ तेलामध्ये एकदा तेल टाकून आपण मळतच असतो. मी सांगितलं सुरुवातीला तसं. मग ती प्रोसेस स्किप करून आपण एखाद्या दिवशी, ज्या दिवशी तेलाचा पुडा फोडलेला आहे त्या दिवशी, अशा पद्धतीने पिठाला तेल लावून घ्यायचं आणि पीठ मऊ करून घ्यायचं. म्हणजेच छान असं तेल लावल्यासारखं होईल आणि पीठ म्हणजे तेल वाया पण जाणार नाही आपलं पुड्याला चिटकलेलं. अशा पद्धतीने ही टिपसुद्धा खूप महत्त्वाची आहे. असाच पुडा फेकून देऊ नका तेल ओतून घेतल्यानंतर. त्यावेळेस तुम्हाला वेळ नसेल किंवा नंतर तुम्ही तो पुडा तसाच ठेवून दिला ना आणि दुसऱ्या वेळेचं पीठ मळल्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला त्या तेलाचा वापर करता येतो. म्हणजेच लगेच तुम्ही ती पिशवी डस्टबिनमध्ये फेकून न देता त्याचा वापर करा. त्याला बरंचसं तेल अडकलेलं असतं तर ते तेल वाया पण जाणार नाही आणि प्रत्येक गृहिणीला एक एक पदार्थ वाया जाऊ नये म्हणून तिची धडपड नक्कीच असते. तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या सगळ्या टीप मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्या असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.